तिलकनगर बाल विद्या मंदिर, स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट मैथमेटिक्स, टॉपिक अंडरस्टैंड एंड राइट एट। हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। टेक योर मैथ्स बुक एंड पेज नंबर 15। नाउ सी इन युअर बुक काय लिहिल्यावरती आपलं नेहमीप्रमाणे सगळं लिहिलेलं असतं, फक्त थोडंसं म्हणजे चेंज असतो नंबर्स। आता आज आपण 8 नंबर्स शिकणार आहोत, अंडरस्टँड अँड राईट 8। आता रेल्वेचं चित्र बघा आणि इथे डबे किती आहेत, हाऊ मेनी कंपार्टमेंट्स आर देअर, 1 2 3 4 5 6 7 8। बघा आता हळूहळू डबे आपले रेल्वेचे वाढत चाललेले आहेत। आधी 6 होते, नंतर 7, आता किती झालेले आहेत, 8। खाली काही ऑब्जेक्ट्स आहेत, लॉक आहेत, हाऊ मेनी लॉक्स आर देअर, 1 2 3 4 5 6 7 8, 8 लॉक लॉक्स। नंतर रॅकेट्स आहेत, किती आहेत रॅकेट्स, 1 2 3 4 5 6 7 8, 8 रॅकेट्स। तिथे तुम्हाला ड्रॉ 8 बीड्स, 8 मणी काढायचे आहेत त्या रिकाम्या गोलामध्ये। आता 8 ही संख्या, तर प्रत्येक संख्येमध्ये 1 मिळवला की पुढची संख्या मिळते। आता 7 अँड 1 मेक 8। 8 नंबर लिहिला आहे, 8 खाली स्पेलिंग लिहिलं आहे, EIGHT 8। म्हणा बरं, EIGHT 8। तर इथे एका हाताची 5 बोटं आहेत आणि दुसऱ्या हाताची 3 बोटं आहेत। तुम्ही पण यू टेक युअर 5 फिंगर्स अँड 3 फिंगर्स, हाऊ मेनी फिंगर्स काउंट इट, 1 2 3 4 5 6 7 8, 8 फिंगर्स। याचं असं 5 3 मिळले, 5 + 3 = 8। खाली लिहिलं आहे 8 8 8, अँड अम्ब्रेला हॅज स्टिक्स 8, कम ऑन चिल्ड्रन सीट अप स्ट्रेट, 8 8 8, अँड अम्ब्रेला हॅज स्टिक्स 8, कम ऑन चिल्ड्रन सीट अप स्ट्रेट, 8 8 8, छत्रीला काढ्या 8, मुलांना या आणि सरळ बसा। प्लेस, इथे ॲक्टिव्हिटीज बघा, प्लेस द स्ट्रिंग इन सच अ वे दॅट 8 ऑब्जेक्ट्स विल बी इन इट्स लूप। आता हे तुम्हाला कळलं आहे ना, तुम्हाला 8 ऑब्जेक्ट त्या दोरीमध्ये आणायचे आहेत, दोन्ही चित्रामध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला 8 मोजून लूप इन इट्स लूप दोरीमध्ये आणायचे। खाली 8 नंबरचे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, यू ट्रेस 8 नंबर, आणि खाली रिकाम्या जो बॉक्स आहे तिथे 8 हा नंबर लिहून काढायचे। यू डू युअर ॲक्टिव्हिटीज इन युअर बुक। सगळ्यांना समजलं ना 8 या अंक कसा लिहायचा? ओके, थँक्यू।